वेलकम टू सखी। सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। काल माझ्या गावचा आठवडी बाजार होता। बाजारामध्ये खूप सारी मकाची कणसे आली होती। खूप छान आणि चवीला गोड असणारी ही मकाची कणसे लहान मुलांना खूप आवडतात। मकाच्या कणसांना चव जर खूप छान आली तर मुले भुकेच्या तावातावामध्ये खूप सारे मकाचे कणसे खातात। चला तर मग मुलांच्या आवडीचा हा पदार्थ मी कसा बनवला होता ते नक्की पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी मी खूप कोवळीही नाही आणि खूप निबरही नाही अशी मस्त मीडियम आकाराची मकाची कणसे घेतली आहेत। कणसे छान सोलून घेतले आहेत। वरचं आवरण जे आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। कुकरमध्ये 2 ग्लास पाणी ॲड केलं आहे, 1 चमचा मीठ ॲड केलं आहे आणि 1/2 चमचा हळद ॲड केली आहे। अशी मकाची कणसे ही पिवळेच असतात पण हळद ॲड केल्यानंतर थोडंसं बरं राहतं, म्हणून 1 चिमूटभर आपल्याला हळद ॲड करायची आहे। आणि जेवढी आपल्याकडे मकाची कणसे असतील तेवढी कणसे कुकरमध्ये टाकायचे आहेत। मस्तपैकी झाकण लावून आपल्याला कुकरच्या 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कणसे खूप कडक नाहीत म्हणून 2 शिट्ट्यामध्ये भागून जाते। या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर, लाल तिखट, मीठ आणि लिंबू कट करून घेतला आहे। कुकरच्या आता 2-3 शिट्ट्या झालेल्या आहेत। खूप छान अशी ही मकाची कणसे उकडली गेली आहेत। मका जर आपण गुणवत्तेने चांगली निवडली तर कणीस खायला काहीच प्रॉब्लेम असा येत नाही। यामध्ये आता थोडेसे तेल टाकायचे आहे आणि लिंबाचा रस जो आहे तोही थोडासा पिळून टाकायचा आहे। कणसे मकाची कणसे मी अगोदर उकडून घेतली आहेत आणि आता का बरं मी असं करत आहे असा प्रश्न पडला असेल, पण हीच आपल्याला मीठ, मिरची, कोथिंबीर याला लावून घ्यायची आहे आणि परत एकदा ही कणसे जी आहेत ती गॅसवरती 1 मिनिटासाठी पटपटाशी खमंग भाजून घ्यायचे आहेत। जसा आपल्याला तंदूरला फ्लेवर येतो तसा फ्लेवर याला या मकाच्या कणसांना येतो। पटपट दोन्ही हाताने ही कणसे जी आहेत ती व्यवस्थित हलवायची आहेत। ही जी प्रोसेस आहे ती थोडीशी झटपट करावी लागते, पण कणसे या प्रोसेसने केल्यानंतर कणीस खायला खरंच खूप अप्रतिम असं लागतं। कणसाची जी चव आहे ती खरंच खूप वाढली जाते, म्हणून आपल्याला ही प्रोसेस नक्की करायची आहे। ह्या प्रोसेसला खूप असा वेळ लागत नाही, अगदी 2-3 मिनिटांमध्ये एक कणीस आपलं भाजून तयार होतं। त्याहीपेक्षा कमी वेळ लागतो, खूप जास्त असा वेळ लागत नाही। फक्त गॅसची जी फ्लेम आहे ती हाय ठेवायची आहे। आता आपली ही मकाची कणसे खाण्यासाठी तयार आहेत। खूप छान आणि भन्नाट अशी याची चव लागते। मकाचं कणीस नुसतं भाजून खाल्लं तरीही खूप छान लागतं, पण याप्रमाणे जर तुम्ही मकाचं कणीस खाल्लं तर खरंच त्याची चव खूप खूप छान अशी वाढली जाते। नक्की एकदा याप्रमाणे मकाचं कणीस ट्राय करून पहा। सध्या बाजारामध्ये खूप छान अशी मकाची कणसे येत आहेत। खूप कोवळीही नाही आणि खूप पकलेलीही नाही, अशी मीडियम आकाराची कणसे घ्या, म्हणजे तुम्हाला टेस्ट जी आहे ती खूप छान आणि खूप सुंदर अशी जाणवेल। चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर, बाय बाय।